हॅलो फ्रेंड्स, रुपालीज किचन यूट्यूब मराठी चॅनलमध्ये मी रुपाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते. तर फ्रेंड्स, आज आपण रेसिपीमध्ये रेस्टॉरंट पद्धतीनं खूप स्पेशल अशी अंडा करी कशी बनवायची ते बघणार आहोत. ही रेसिपी पाहण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता तो शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला ह्याची रेसिपी नक्की समजेल. आजची ही अंडा करी आपण खूप मोजक्या साहित्यामध्ये करणार आहोत. हे साहित्य सर्वांच्या घरी अवेलेबल असतं. जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलवरती सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील. अंडा करी बनवण्यासाठी या ठिकाणी मी गावरान अंडी घेतली आहेत. ही अंडी गावरान असल्यामुळे आकाराने लहान असतात आणि गावरान असल्यामुळे टेस्टी लागतात ही अंडी खायला. आता ही घेतलेली अंडी आपण उकडून घेऊ. गॅसवरती अगोदरच कढईत पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. पाणी चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये अंडी उकडण्यासाठी टाकावीत आणि अंडी टाकून झाली की त्याच्यावरून 1 ते 1.5 चमचा बारीक किंवा मोठं मीठ टाकावं, म्हणजे ही अंडी पटकन शिजून निघतात. ही अंडी उकडण्यासाठी आपल्याला साधारण 7 ते 8 मिनिटं लागतात. ह्याच्यावरती तुम्ही एक झाकणसुद्धा ठेवू शकता. अंडी ही उकडत आहे तोपर्यंत ह्यासाठी काय काय वाटण लागतं हे बघूयात. या ठिकाणी मी मोठा कांदा घेतला आहे चिरून, ताजी ताजी कोथिंबीर घेतलेली आहे, हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे मूठभर, तीळसुद्धा घेतलेले आहेत 4 चमचे. या ठिकाणी मी गावरान तीळ घेतलेले आहेत. लसणाचे 10 ते 15 पाकळ्या घ्याव्यात. आल्याचे 5-7 तुकडे घ्यावेत बारीक चिरून. हे वाटण काढताना मी या ठिकाणी फ्रेश पुदिना घेतला आहे थोडासा, खोबरं घेतले बारीक चिरून, खोबऱ्याचा खीससुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. आता हे वाटण आपला लालसर रंग येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपलं सगळं वाटण भाजून झालेले. आता हरभऱ्याची डाळ आणि तीळ ह्याचं एकत्र पीठ बनवून घ्यायचे आणि बाकीचं वाटणसुद्धा सगळं एकत्र वाटायचे. तर या ठिकाणी हरभऱ्याच्या डाळीचं आणि तिळाचं पीठ बनवून घेतले आणि वाटण देखील छान बारीक करून झालेलं आहे. आपण जे वाटणासाठी साहित्य काढलं होतं ते वाटण भाजून आणि बारीक करून झाले. अंडी देखील छान उकडलेली आहेत आणि पूर्णपणे थंड झालेली आहेत. आता ही थंड झालेली अंडी आपण एक एक करून सोलून घेऊयात. ही उकडलेली अंडी सोलत असताना हे जे टरपलं आहे अंड्याच्या वरचं ते पूर्णपणे व्यवस्थित काढायचं आहे. अशा पद्धतीनं बाकीची देखील अंडी मी अशीच सोलून टरपलं काढून घेणार आहे. तर इथे सगळी अंडी सोलून झालेली आहेत, छान टरपलं देखील निघलेलं आहे. आता ही सोललेली अंडी आपल्याला चाकूच्या मदतीनं 2 ठिकाणी कापून घ्यायची आहेत. ही अंडी कापत असताना वरचेवर कापावीत. जर आपण जास्त खोलवर जर ही अंडी कापून घेतली तर ह्या अंड्याचे 2 भाग होतील, त्याच्यामुळे ही अंडी वरचेवर जास्त खोल न कापता वरचेवर कापावीत. ही अंडी दोन्ही बाजूंनी कापून घेतल्यामुळे जे आपण ही अंडा करी बनवत असताना जे मसाले वापरलेत त्या मसाल्यांचा आणि मिठाचा पूर्णपणे अर्क आतमध्ये उतरतो, त्याच्यामुळे ही अंडी खायला खूप छान लागतात. बाकीची राहिलेली अंडी देखील मी अशाच प्रकारे सर्व अंडी कापून घेणार आहे. अंडा करीसाठी या ठिकाणी मी गावरान अंडे घेतलेले आहे. तुम्ही बॉयलर अंडेसुद्धा घेऊ शकता. तर या ठिकाणी सर्व अंडी व्यवस्थित कापून झालेले आहेत. ही अंडा करी बनवण्यासाठी काय काय सुके मसाले लागतात ते बघूयात. 1/2 चमचा धना पावडर, 1/2 चमचा सोहाना मटन मसाला, 1/2 चमचा लाल मिर्च पावडर, हळद आणि घरी बनवलेला गरम मसाला घेतलाय चिमूटभर, चवीनुसार मीठ आणि 1/2 चमचा रेग्युलर काळं तिखट. तुम्ही या ठिकाणी चवीनुसार तिखट कमी जास्त वापरू शकता. हे काळं तिखट गावाकडच्या खूप खास पद्धतीनं बनवलेलं आहे. गॅसवरती अगोदरच या ठिकाणी कढई गरम करण्यासाठी ठेवली होती. ही कढई चांगली व्यवस्थित गरम झाली की त्याच्यामध्ये 4 ते 5 टेबलस्पून किंवा पळी तेल घ्यायचे. ही अंडा करी बनवत असताना तेलाची अजिबात कंजूशी करायची नाही. हे घेतलेलं तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि 1/2 मिनिटानंतर हे घेतलेलं तेल छान गरम झालं की ह्या तेलामध्ये 1/2 चमचा जिरी टाकून घ्यावी. ही जिरी चांगली तळतळली की त्याच्यामध्ये
जे सुके मसाले घेतले सर्व ते सर्व मसाले ह्या तेलामध्ये टाकावेत. मसाले टाकले की लगेचच गॅसची फ्लेम मध्यम ठेवावी. जर गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर सर्व मसाले करपून जातील. त्याच्यावरून वाटण टाकून घ्यायचे आणि हे वरून टाकलेलं वाटण परतून घ्यायचे. वाटण टाकलं की लगेचच त्याच्यावरून आपल्याला हरभऱ्याच्या डाळीचं आणि जे तिळाचं आपण पीठ बनवलं होतं ते पीठ देखील आपल्याला ह्याच्यावरून टाकून घ्यायचे. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घ्यावं. हे कढईमधलं वाटण जोपर्यंत ह्याला लालसर रंग येत नाही तोपर्यंत हे वाटण व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आणि जोपर्यंत ह्या वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत हे वाटण असंच परतत राहायचे. आता ह्या वाटणाने पूर्ण तेल सोडलेलं आहे त्याच्यामध्ये उकडलेली अंडी टाकावीत आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव परतून घ्यावं. हे सर्व आता परतत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. हे सर्व मसाले आणि वाटण अंड्याला जोपर्यंत व्यवस्थित लागत नाही तोपर्यंत हे वाटण आपल्याला असंच ठेवायचे. ही अंडी वाटणामध्ये 2 ते 3 मिनिटं अशीच ठेवावीत म्हणजे मसाले आणि मीठ त्याची चव पूर्णपणे आतमध्ये उतरते. तर या ठिकाणी 1.5 ते 2 मिनिटं झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून घ्यायचे. आपण जी रेस्टॉरंट पद्धतीनं अंडा करी बनवत आहोत ही अंडा करी जास्त पातळ नसते त्याच्यामुळे ही अंडा करी जास्त पातळसर न बनवता घट्टसर अशी आपल्याला ही अंडा करी बनवायची आहे. वरून पाणी ओतल्यानंतर हे सर्व मसाले मिक्स करावेत पाण्यात. ही अंडा करी काही मिनिटांनंतर छान उकळलेली आहे आणि आणखीन ही अंडा करी 4 ते 5 मिनिटं मंद गॅसवरती ठेवावी म्हणजे ही अंडा करी त्याच्यामुळे खूप चवदार आणि खूप टेस्टी बनते. ही अंडा करी जशी जशी उकळत जाते तशी तशी तरीदार बनते. ह्याच्यावरती छान तरी येते. आता ह्याच्यावरून 1 ते 1.5 चमचा या ठिकाणी मी कस्तुरी मेथी घेतलेली आहे. ह्या कस्तुरी मेथीमुळे ही अंडा करी आणखीन खूप टेस्टी लागते. ही वरून टाकलेली कस्तुरी मेथी सर्व अंडा करीमध्ये व्यवस्थित मिक्स करावी आणि त्याच्यानंतर भाजी छान उकळलेली आहेच परंतु आता ह्याच्यावरून बारीक चिरलेली ताजी ताजी कोथिंबीर टाकून घ्यावी. कोथिंबीर देखील सर्व अंडा करीमध्ये मिक्स करावी. ही अंडा करी 4 ते 5 मिनिटं छान उकळल्यानंतर छान अशी घट्टसर अशी ही अंडा करी झालेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकताय. तर अशा पद्धतीनं ही अंडा करी आपली बनून तयार आहे. ही तयार झालेली अंडा करी आपण एका डिशमध्ये किंवा प्लेटमध्ये सर्व करण्यासाठी घेऊयात. ही तयार झालेली अंडा करी तुम्ही जेवताना भाकरीसोबत चपातीसोबत किंवा रोटीसोबत खाऊ शकता. खूप छान लागते. ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला साधारण 15 मिनिटं लागतात. तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा जरूर ट्राय करून बघा. वाव मस्तच. आता ह्याच्यावरून पुन्हा एकदा गार्निशिंग करण्यासाठी फ्रेश कोथिंबीर टाकावी. तर आज आपली 1 नंबर अशी ही अंडा करी बनून तयार आहे. अशी ही अंडा करी बघता क्षणी सहज कोणालाही आवडेल. जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर एकदा जरूर ट्राय करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा रिलेटिव्हमध्ये ही रेसिपी जरूर शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला अशा छान छान नवनवीन रेसिपी बघायला मिळतील. पुन्हा भेटूयात अशा छान छान रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.